नमस्कार, आज आपण करतोय हिरव्या वाटणातलं सुक्कं मटण। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण 200 ग्रॅम मटण आहे, ते मी 5 तास आधी आलं लसूण मिरची आणि हळदीमध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं होतं। एक मोठा कांदा बारीक चिरून, तेल, गरम मसाला, धणे पावडर, मीठ, जिरं पावडर, हळद आणि हिरव्या वाटणासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर। कोथिंबीरीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे। हिरवी मिरची 3, आल्याचा 1/2 इंच आलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि गॅसच्या फ्लेमवर कांदा भाजून घेतलेला आहे। 1/2 वाटी सुकं खोबरं मी भाजून आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। जर तुम्ही मटणला मॅरिनेट करत नसाल तर ह्या वाटणामध्ये लसूण, आलं आणि मिरचीचं प्रमाण हे थोडं जास्त घ्यावं, जेणेकरून तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणा कमी जास्त ॲडजस्ट करण्यासाठी मिरचीचं प्रमाण घेऊ शकता। गरम मसाला, गरम मसाल्यामध्ये 2 तमालपत्र आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आहे, 5 ते 6 काळं मिरी आहे, 3 ते 4 लवंग आहेत आणि 2 वेलची घेतलेली आहे। तर आधी आपण हिरवं वाटण करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि खोबरं घालते। हे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। मी या ठिकाणी 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता ह्यामध्ये मी अख्खा गरम मसाला घालते। कढीपत्ता, कांदा, कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राउन होऊ द्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राउन होत आलेला आहे। आता ह्यामध्ये मी हे तयार पेस्ट घालते। ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। ते 8 मिनिटं मी हे वाटण परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी मसाले घालते। 1/2 चमचा हळद, कारण की आधी आपण मॅरिनेट करताना हळद वापरलेली आहे। 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरं पावडर व्यवस्थित मिक्स करून घेते। साधारण 1 ते 2 मिनिटं मी मसाले वाटणामध्ये परतून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये मी मटण घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मटण हे कुकरमध्ये पण शिजवू शकता, पण कुकरमध्ये न शिजवता पातेल्यात शिजवलेले मटणाची चव काही वेगळीच असते। पातेल्यात मटण शिजायला थोडा वेळ लागतो, कुकरमध्ये पटकन होतं। तर तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही कुकर की पातेलं हे ऑप्शन चूज करू शकता। मटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम थोडी मीडियम करते आणि आधी याच्यावर पाणी ठेवून वाफ आणायची आहे। मी हे वाटणातलंच मिक्सरमधलं पाणी गरम करायला ठेवते ताटावर। 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी हे झाकण काढून बघते। मटणाला चांगली वाफ आलेली आहे। मटण हे आता मी मटणात हे गरम पाणी झालेलं घालती आहे ताटावरचं। थोडंसंच घालायचं आहे, कारण की आपल्याला हे सुक्क करायचं आहे।
परत मी या हे ताट झाकण ठेवते आणि वर पाणी ठेवून मटण शिजू द्यायचं आहे. झाकणावर पुन्हा पाणी घालायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला मटण शिजायला लागेल, त्यामुळे पाणी आतलं चेक करायचं आहे कमी झालंय की नाही. तुम्ही नंतर मग ते एक वरचं ताटावरचं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. 5 मिनिटं झालेली आहेत. आता ह्यामध्ये मी मीठ घालते आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मी ह्यावर पुन्हा झाकण ठेवून शिजवते. साधारण 30 ते 35 मिनिटं झालेली आहेत. मी आता हे मीडियम फ्लेमवर शिजत होतं मटण. आता मी हे झाकण काढते. तुम्ही बघू शकता मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. मी 3 ते 4 वेळा हे झाकण काढून त्यातलं वरचं गरम पाणी ह्याच्यात ॲड करत होते. एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण चिकन मटण करतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये गार पाणी घालायचं नाही आहे. जर तुम्ही भांड्यात पातेल्यात शिजवत असाल तर नेहमी वर गरम ताटातलं पाणी त्याच्यात ओतायचं आणि पुन्हा ताटामध्ये नवीन गार पाणी ॲड करायचं. मटण शिजायला साधारण 35 ते 40 मिनिटं लागलेली आहेत. आता आपलं मटण शिजलेलं आहे. मी थोडी थिक ग्रेव्हीच ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही कमी जास्त करू शकता. हिरव्या वाटणातलं मटण खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.